शेतकरी मित्रांनो, आपण छाटणीचा व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ती छाटणी यंत्र दाखवलेलं आहे. आता हे एक छाटणी यंत्र नवीन पद्धतीचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तुमच्या स्थानिक मार्केटलाही तुम्हाला मिळत. तर तीन ब्लेड असल्याकारणानं जर जास्त क्षेत्र असेल तर याला वापरायला काहीच हरकत नाही आहे. फार चांगल्या प्रकारे काम करतं आणि तुरीचं शेंडा असं उडवतं की एकदम फार चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं तीन पाते असल्याकारणानं कामही सोपं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण याची चर्चा करू. तर शेतकरी मित्रांनो, रामराम. माझं नाव दीपक असरामुळे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ह्या यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल येईल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या छाटणी यंत्राचा जो काही आपण घरी बनवलो होतो याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. कसं बनवायचं आहे तर हे आपण फेविक्विक आणि एमसीलच्या साह्याने याला चिटकून हे आपण तयार केलं होतं. आणि याला आपण ज्यावेळेस हे नवीन आणलं त्यावेळेस ते एक्स्ट्रा असल्याकारणानं मुलांना सध्या शाळा नाही आहे आणि ते मदत करायला नाही तर खेळायला म्हणून आपल्याबरोबर आलेले आणि आपलं ते शिकतातही आप कसं काम करायचं काय करायचं. कारण की आपल्याला शेंडे खुडणं यंत्र तयार करावं लागलं, कमीत कमी त्यांच्यासमोर सगळं आहे, ते त्यांना सोपं जाईल पुढं भविष्यामध्ये. आणि असं आशा धरू की आपले पोरं हे शेतकरीच होतील. आणि याच्यामध्ये आपण याला आता फवारणी जे फवारा आहे ते तुम्हाला 12-12 बॅटरी आहे याच्यामध्ये आणि हे जड होतं सगळं, मुलांना ते शक्य नाही. आता याच्यामध्ये आपण ही जी बॅग आहे ह्या बॅगमध्ये याची जुनी बॅटरी जी काही चार्ज जास्त होत नव्हती किंवा कमी काम करायची ही आपण टाकलेली आहे. कारण की हिला काही दिवसभर काम करायचं नाही आणि लोडिंग पण नाही आहे. तर ही जी बॅटरी आहे ही 12-8 बॅटरी आहे, 8-12. तर ही 8-12 बॅटरी आहे चांगल्या प्रकारे काम करते. एक जर नवीन असेल तर 2 दिवस तर काम ह्या यंत्रावरती आरामात करील, कारण की याला लोड नसतो फवारणी यंत्रासारखा. आणि याच्यामध्ये कमेंट असं येतील की ॲसिड वगैरे मुलांच्या अंगावर सांडत, तर याच्यामध्ये ॲसिड असतं पण ते ड्राय बॅटरी असल्यामुळं ते अंगावर सांडत नाही, तसं त्याला तयार केलेलं असतं. आणि ती बॅगमध्ये टाकल्यानंतर चार्ज आपल्या फवारीच्या चार्जरने त्या चार्ज होईल आणि त्या बॅगमध्ये टाकल्यानंतर ते माझ्यासारख्याला किंवा तुम्हालाही ही पद्धत एकदम सोपी आहे. जर तुम्ही नवीन करत असाल आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा बॅटरी असेल किंवा मग नवीन बॅटरी तुम्हाला घ्यायची असेल तर त्याला शेप जे ओझं आहे हे पाठीवर घेऊन फिरायची गरज नाही, कारण की जास्त काम करायचं असेल. आणि जर उंच तूर गेल्यानंतर ही पद्धत माझ्या मते सोपी होईल, कारण की आता हे मुलांमुळं आपण तयार केलं तर ते एक सांगायचं म्हणजे मोठी तूर झाल्यानंतर हे घेऊन फिरणं आणि उगाच वजन हातात असणं हे जरा चुकीचं आहे. तर ती पद्धत लावायला काहीच हरकत नाही. आणि यंत्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या भेटलं तर ठीक, नसेल भेटत तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, त्या नंबरवरती फोन करा, ते तुम्हाला पोस्टाने पाठवतील किंवा मग तुम्हाला येऊनही नेता येईल. तर 500 रुपयापर्यंत हे मार्केटमध्ये मिळतं. तर नक्कीच तूर खुडणीसाठी याचा वापर करावा, फार चांगल्या प्रकारे खुडणी येणे होते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. Thank you.